ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपला सर्वांचं स्वागत डीकोड मध्ये. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तुतीकोरिन मध्ये झालेल्या स्टरलाइटच्या हिंसाचारानंतर आता रजनीकांत यांनी तिकडच्या नागरिकांची भेट घेतलेली आहे. तुतीकोरिन येथील स्टरलाइटचा प्रकल्प बंद झाल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी आज तुतीकोरिन मधील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. गेले काही दिवस तुतीकोरिन मध्ये उफाळलेल्या हिंसाचाराला समाज कटक जबाबदार असल्याचा आरोप रजनीकांत यांनी केला. रजनीकांत यांनी हिंसाचारात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सात्वन केलं. तसंच त्यांना 2 लाख रुपयांची मदत देखील केली. मोर्चात घुसलेल्या समाज कटकांनी हिंसाचार माजवला आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यास मोर्चातील नागरिकांना भडकवलं. सरकारनं या समाज कटकांवर वेळीच कारवाई केली पाहिजे असं रजनी मक्कल मद्रम पक्षाचे प्रमुख रजनीकांत यांनी सांगितलं. तुतीकोरिनमधील हिंसाचार हा गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. स्टरलाइट प्रकल्प हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, गोळीबाराचा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विरोधक जरी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळं प्रश्न सुटणार नाहीत अशी मल्लीनातीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान पोलिसांच्या गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी तुतीकोरिनमध्ये तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी व्हिडिओ संदेश देऊन लोकांना शांतता ठेवण्याचं आव्हान देखील केलं होतं. पाहूयात त्यावेळी रजनीकांत त्या व्हिडिओमध्ये काय म्हटले होते. ஸ்டெர்லைட் போராட்டத்தில் அரசின் அலட்சியம், உளவுத்துறை உட்பட மொத்த நிர்வாகத்தின் தோல்வி, காவல்துறையின் வரம்பு மீறின சட்டத்துக்கு புறம்பான மிருகத்தனமான செயலை வன்மையாக கண்டிக்கிறேன். உறவுகளை இழந்து வாழும் குடும்பத்தாருக்கு என்னுடைய ஆழ்ந்த அனுதாபங்கள். दरम्यान आपण पाहतोय तुतीकोरिनमध्ये वेदांत ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर तामिळनाडू सरकारनं प्रकल्पाला टाळ ठोकलंय. प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 जणांचा मृत्यू झाला होता. अखेर सामान्य नागरिकांच्या लढ्याला यश मिळालं असून सरकारनं प्रकल्प कायमस्वरूपी बंद केलाय. तामिळनाडू सरकारनं राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले. हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद व्हावा अशी लोकांची मागणी लक्षात घेता प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात आला. मला स्पष्ट करायचं आहे की स्टरलाइट प्रकल्प कायमचा बंद करत आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी दिली. स्टरलाइट प्रकल्पाविरोधात सामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. 22 मे रोजी आंदोलनानं हिंसक वळण देखील घेतला होता. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस फायरिंगमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी अजून एका जखमी तरुणाचा मृत्यू होऊन आकडा 13 देखील पोहोचला. तुतीकोरिन येथे वेदांत स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. यासाठी काम देखील सुरू झालं होतं. गेल्या 100 दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत होते. या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं. भूजल प्रदूषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं स्थानिकांनी यावेळी म्हटलं होतं. दरम्यानच आपण पाहतोय तुतीकोरिन येथील स्टरलाइटचा प्रकल्प बंद झाल्यानंतर एकेकडे शांततेचं आव्हान रजनीकांत यांनी केलं होतं आणि दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी आज तुतीकोरिनमधील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. गेले काही दिवस आपण पाहतोय तुतीकोरिनमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि यात 13 जणांचा जीव गेला होता आणि 70 लोक जखमी झाले होते. तर वळूया डीकोडमध्ये दुसऱ्या विषयावर. आपण वळूया आता लोकसभा पोटनिवडणुकीतील EVM घोटाळ्यामुळं संतापलेल्या शिवसेना भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलेला आहे. हिंदुस्तान म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असा डांगोरा पिटण्यात काही अर्थ उरलेला नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणानं आमच्या लोकशाहीचा बाजार उठवलेला आहे. सध्याच्या हुकुमशाही झुंडशाही वृत्तीच्या सत्ताधारांनी लोकशाही स्वतःची रखेल बनून ठेवलेला आहे अशी अत्यंत जळजळी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर भंडारा गोंदियांसह देशात अनेक ठिकाणी पोटनिवडणुकी झाल्या. प्रत्येक ठिकाणी EVM बिघाडाच्या तक्रारी आल्या. या प्रकरणी भाजपावर आरोपही झाले मात्र भाजपकडून ते सर्व फेटाळले गेले.
निवडणूक आयोगानंही या तक्रारी अतिशयोक्तीपूर्ण असल्याची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी सामनाचो आग्रह लेखातून यावर तिखट शब्दात भाष्य केलं. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही ही नागरिक शास्त्रातील साधी सोपी व्याख्या आहे. मात्र आता भाजपवाल्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणांना भ्रष्ट करून स्वतःसाठी राबवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही असं काहीसं चित्र रोज समोर येऊ लागलं. त्यामुळे निवडणुका व निवडणूक आयोग म्हणजे पिला हाऊसच्या गंजलेल्या कोठ्यातील तवायफ बनलेल्या आहेत अशी टीका सामनाग्रह लेखातून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. पालघर व गोंदियाच्या वोटिंग मशीन घोटाळ्यानं हे सिद्ध झालंय. दोन्ही मतदारसंघातील 400 वर मतदान यंत्र बंद पडतात, त्यामुळे 2-4 तास रांगेत उभं राहून कंटाळलेले मतदार मतदान न करता निघून जातात. हा काय प्रकार म्हणायचा अशी टीका असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सामनाग्रह लेखातून विचारला. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या मनमानीवर किंवा मेहरबानीवर आमची निवडणूक यंत्रणा सध्या श्वास घेत आहे. लोकशाहीत एकेका मतासही मोल आहे. एका मतानं सरकार पडतात व तरतात, पण इथे हजारो मतदार मतदान केंद्रावर येऊन परत जातात. याला काय म्हणायचा असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी विचारला. सध्याच्या निवडणूक आयोग व त्यांची यंत्रणा म्हणजे सत्ताधाऱ्यांचे चोळकर बनली आहे, त्यामुळे ते निवडणुकीतील दारू वाटप पैसे वाटप सत्ताधाऱ्यांचंही दडपशाही बेताल धमकीवजा भाषणे याबाबतच्या तक्रारी घ्यायला तयार नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी सामनाग्रह लेखातून म्हटलं. उन्हाचा पारा वाढल्यानं मतदान यंत्रणा बिघडली असं उत्तर निवडणूक अधिकारी यावर देतात. हिंदुस्थानातील हवामान व तापमान असे बदलतच असतं, पण तापमान वाढल्याचं पंतप्रधानांना विमान बंद पडल्याचं उदाहरण नाही. तापमानामुळे भाजप यंत्रणेच्या सुसाट मोकाट सुटलेल्या सोशल मीडियाचं कम्प्युटर्स बंद पडत नाहीत, फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच कशी काय बंद पडते असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी विचारला. आता इलेक्ट्रॉनिक मशीनचे बटन दाबताच त्यातून एक कागदी स्लिप बाहेर पडते व ती स्लिप तुमचे मतदान नक्की कुणाला झाले ते दाखवते. शंका वाटल्यास त्या कागदी कपाट्यांचीही मोजणी होईल, पण कर्नाटकात मशीनमधून बाहेर पडल्या कागदी कपाट्यांचा घोटाळा झाला. अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष असलेले मतदान व कागदी कपाट्यांच्या आकड्यांचा मेळ जमत नाही हा असा घोळ सतत सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. पालघरमधील चिंचरे गावातील काही ईव्हीएम यंत्रे खाजगी वाहनातून नेली जात असल्याचं आता उघडकीस आलंय. काही नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी सामनाग्रह लेखातून म्हटलंय. भाजप व त्यांच्या कारभाराविषयी जनतेत रोष आहे, आणि तरीही ते विजयी होत असतात. यामागे ईव्हीएम मशीनचे सेटिंग आहे असं जे आरोप पुराव्यानिशी होत आहेत त्याला चिंचेसारख्या घटना आणि पालघरमधील ईव्हीएम यंत्रणांच्या बिघाडामुळेच बळ मिळत असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं. कोणी एकेकाळी भाजपवाल्यांनीच मतदानाच्या या मशीनशाहीविरुद्ध मोहीम उघडली होती. आता सारा देश बोंब मारित असताना भाजपवाले मशीन यंत्रणेचा पुरस्कार करत आहेत. जगातून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हद्दपार झाली, मग आमच्या देशातील राज्यकर्त्यांना त्याविषयी इतकं प्रेम का, हा संशोधनाचा विषय ठरल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं. सध्याचा आमचा निवडणूक आयोग हा शेवघाटी व ढोकळा खाऊन सुस्तावल्यासारखा पडलाय. त्याला घोटाळे दिसत नाहीत, तक्रारी ऐकू येत नाहीत. भंगार पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करून लोकशाही निवडणुका कायमच भंगारात टाकण्याची सुरुवात आहे. साम दाम दंडभेद नीतीपेक्षा ईव्हीएम मशीन झुंडशाही आणि चोळकरांशी लोकशाही हा प्रकार खतरनाक असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. रशियाचे पुतीन व चीनचे जिनपिंग यांनी तह्यात सत्तेवर राहण्याची सोय लोकशाही पद्धतीनं करून घेतली आहे. हिंदुस्थानात तशी तयारी सुरू झाली असली तरी ते शक्य होणार नसल्याचं सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवाल्यांना खडसावून सांगितलेलं आहे. दरम्यान पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाष्य टीका केलं आहे. निवडणूक आयोग म्हणजे वैश्य असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील पालघर आणि गोंदिया भंडारासह देशातील 4 लोकसभा मतदारसंघातील जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक झाली होती. पालघर, गोंदिया, भंडारा आणि उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि वोटर व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रेलमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उष्णतेच्या लाटेमुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांना पैशांचं वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रंगेहात पकडला होता. मात्र निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केली नाही. जर देशभरात निवडणूक आयोग अशीच निष्क्रियता दाखवत असेल तर याचा अर्थ निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या वैश्यासारखी वागत आहे असं खासदार संजय राऊत यांनी NI शी बोलताना म्हटलंय. नागरिकांचा मतदार पद्धतीवरचा विश्वास उडत चालला अशी पुष्टीही राऊत यांनी या ठिकाणी जोडलेली आहे. जहाँ जहाँ शिवसेना को भारी वोट्स गिरने की संभावना थी उस एरिया में मशीन्स बिगड़ गई अचानक. कारण क्या देते हैं कि भारी धूप की वजह से, हीट की वजह से. हिंदुस्तान है, इस तरह से तापमान बढ़ता है कम हो जाएगा. 2014 में भी तो यही था ना, अप्रैल मई के महीने में चुनाव हुआ था, तब तो नहीं हुआ था. अचानक ही कैसा शुरू हो गया है काम. इलेक्शन कमीशन की पूरी यंत्रणा में पालघर में देख रहा था. हमारे लोगों ने BJP के कार्यकर्ताओं को पैसे बांटते हुए पकड़े हैं, रंगे हाथ पकड़े हैं, कोई एविडेंस पकड़े हैं. लेकिन जो यंत्रणा वहाँ थी चुनाव आयोग की, वो कंप्लेंट तक लेने को तैयार नहीं, दबाव में ही थे. चार चार पाँच पाँच घंटे तक पूरा एविडेंस ख़त्म करने के बाद वो लोग कागज़ बनाने का काम शुरू किया. उसका मतलब है पूरे देश में इसी प्रकार से अगर दबाव में चुनाव यंत्रणा काम करेगी तो ये तो है, हाँ, एजेंट है किसी पॉलिटिकल पार्टी की, पैसों का खेल चल रहा है. आपण पाहतोय पालघर पोटनिवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आली असताना लोकसभा पोटनिवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्यामुळे संतापलेल्या शिवसेनेनं भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलेला आहे. डिकोडमध्ये वेळ झालेली आहे. इथेच सामन्याची ताज्या बातम्यांसाठी आणि अनेक विषयांच्या विश्लेषित चर्चेसाठी पाहण्यासाठी पहा फक्त महाराष्ट्र.